www.cricklife.in. True passion of cricket. To view more videos, subscribe to our channel, and to get alerts, press bell icon. ये तो पाहूया इंडियन टीम च्या जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळते हा चेंडू. मला वाटतं कोणाच्या बॅट मधून शिवाच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला एक खणखणीत दणदणीत आणि बहारदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चार धावा धावफलकावरती आपण जाऊयात. सहा धावा धावफलकावरती मित्रांनो लागल्या गेल्यात. मनीषवरती चढवलेलं आक्रमण किती भयानक आणि भयावह होतं आपल्याला पाहायला मिळालं, कारण चौकार हा चेंडू परत एकदा यावेळेस हवेमध्ये आणि झेल सोडलाय. या प्रकारचे झेल तुम्हाला टिपावे लागतील. झेल सोडल्यानंतर सामने सोडावे लागतात याची उदाहरणं मित्रांनो अनेक आहेत. तर एक साधा सोपा झेल होता आणि तो झेल मात्र टिपणं गरजेचं होतं. यावेळेस मात्र झेल टिपता आला नाही. चेंडूपर्यंत आठवत राहील. आपण जाऊयात पुढील चेंडूवरती. हा चेंडू आपण ब्लॉकल पाहावी केली जाऊ शकते. पाहूया पुढील चेंडू असेल. हा चेंडू आडव्या बॅटनी मिडविकेट स्क्वेअर लेगला खेळायचा होता. चेंडू बॅटच्या मैदानाच्या बाहेर जावं लागलं. आपण पाहूयात मणीचा पुढील चेंडू असेल. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हा सरळ बॅटनी खेळून काढलाय. आपण पाहतोय अष्टेच्या दिशेने मारलेला फटका लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूवरती येतोय. त्या दरम्यान घेतली गेलेली एक धाव. एका धावेने धावफलकावरती आपण जाऊयात. चरण्यासाठी एक धाव संख्या बनवावी लागेल. यानंतर देखील 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण पाहूया हा चेंडू फुल टॉस. यावेळेस मात्र मोठा फटका खेळून काढलाय. चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार षटकार. मोठा फटका या ठिकाणी खेळायला गेला होता पहा. आणि फलंदाज शिवा मात्र लेग स्क्वेअर लेग पंचांकडे अपील करत होते की हा चेंडू कमरेच्या वरती आहे. धाव फलकावरती आपण जाऊयात. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. मोठी ताकद आपल्याला मित्रांनो या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. कमरेच्या वरती चेंडू होता का असा प्रश्न नक्कीच आपण पाहतो. खऱ्या अर्थानं शिवाने स्क्वेअर लेग पंचांना विचारलं होतं म्हणून स्क्वेअर लेग पंचांसाल. तर हा चेंडू हा यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू सरळ जाईल. स्ट्रेटच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू सीमारेषा पार. शिवाच्या बॅट मधून एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. सलग बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन चेंडूवरती दोन षटकार. बाहुबली षटकार आपल्याला पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं अनेक वेळा पहा अनेक खेळाडूंना बाहुबली हे नाव देखील दिलं जातं. परंतु तुम्ही 45-50 मीटरवरती षटकार मारलेले आणि ते जवळपास पडलेले मला वाटत नाही बाहुबली असतील. खऱ्या अर्थानं 70-75 वरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं हा देखील चेंडू सुरेख होता. टेनिसच्या मैदानावरती 70-75-80 मीटरचे फटके खऱ्या अर्थानं बाहुबली षटकार म्हणून ते काउंट केले जातील. कारण आपण पाहतो यावेळेस पुढील चेंडू असेल. यावेळेस देखील पहा हा फार लांबडा. यावेळेस फलंदाज षटकार आहे कारण फलंदाजाने झेल टिपल्यानंतर आपण पहा खरं सुरू. या अगोदरच्या षटकामध्ये 3 षटकार खेचले तो शिवा. ब्लॉकल चेंडू होता, खोलवर टप्प्याचा होता. यावेळेस मात्र कोणतीच धाव संख्या त्या ठिकाणी घेतली जाणार नाही. हा चेंडू पहा आपण पाहतोय ऑन साइडला खेळून काढलाय. डीप स्क्युअर लेगचा खेळाडू चेंडूवरती येतोय. मिस फील्ड पाहायला मिळतीये आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण. फार मोठी घोडदौड देखील करून आपण पाहतो डीप स्क्युअर लेगचा खेळाडू चेंडूवरती आला होता. शिवा असेल आणि आकाशच्या एका षटकाराला देखील जाईल कारण यांनी एक धुरा आपल्या खांद्यावरती घेतली. हा फुल टॉस होता परंतु शरीरावरती का बॅटची कडा हे नक्कीच पाहणं गरजेचं असणार आहे. परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल.